नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या विरोधात पुण्यात खटला दाखल. 22 संघटनांनी काँग्रेस आणि महाआघाडीला दर्शवला पाठिंबा. सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषदेत माहिती. काँग्रेसचे पुण्याचे उमेदवार मोहन जोशी यांनी सर्वसामान्यांच्या हस्ते केलं जाहीरनाम्याचं प्रकाशन. आणि पुण्यात मनसेचा अनोखा प्रचार. वेगळ्या स्टाईलने भाजपला मतदान करू नका असा प्रचार मनसेकडून सुरू. आता बातम्या सविस्तराने. अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवताना भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी 2014 आणि 2019 निवडणुकीत प्रतिज्ञापत्र शिक्षणाबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. स्मृती इराणी या आपल्या ह्याच्यात शिक्षणाच्या मंत्री होत्या. त्याच्यानंतर त्यांच्या डिग्रीवर जेव्हा आक्षेप घेतला तेव्हा त्यांना मोदी सरकारच्या काळात त्या पदावरनं हटवलं. पण लक्षात घ्या, त्याचवेळी त्यांनी 2014ला त्यांनी निवडणूक आयोगाला डिग्री असलेलंचं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. आणि आत्ता 2019ला त्या सांगतात की माझ्याकडे डिग्री नाही आहे. म्हणजे दोन्ही ॲफिडेविट, त्याला प्रतिज्ञापत्र मराठीतनं म्हणतो आपण, ते तुम्ही आयोगाला देत आहे, निवडणूक आयोगाला देत आहे. एवढा मोठा गंभीर गुन्हा तुम्ही कसा काय करू शकता? त्यात तुम्ही ॲफिडेविट देऊन मतदारांची दिशाभूल कशी करू शकता? आणि कोर्टाच्या काही डायरेक्शन्स आहे की मतदारांना तुम्ही तुमच्या कोणत्याही खोट्या भूलथापा गोष्टी देऊन मतं मागू शकत नाही, जाती धर्मावर मतं मागू शकत नाही. त्या दोन्ही मी जेव्हा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरनं त्यांचं प्रतिज्ञापत्र काढलेलं आहे आणि ते कोर्टामध्ये सादर केलेलं आहे. आणि जर अशी व्यक्ती खोट्यापणाने जर आपल्या सरकारमध्ये मंत्री म्हणून वावरत असतील तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. म्हणून मी त्यांच्यावर 420 प्रमाणे पुणे न्यायालयात कोर्टात गुन्हा दाखल केलेला आहे. 22 संघटनांनी काँग्रेस महाआघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठिंबा पुण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर करण्यात आल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आजच्या या प्रेसमध्ये आम्ही तब्बल 22 संघटनांचं पाठिंबा महाआघाडीला जाहीर करत आहोत. की या सगळ्या ज्या संघटना आहेत, या सामाजिक संघटना आहेत, या संघटना कधीही कुठल्याही राजकीय प्रक्रियेत नव्हत्या. मात्र जे गणराज्य चळवळ जे काही सामाजिक संघटनांना एकत्रीकरण करण्याची जी भूमिका घेतली, या भूमिकेतून फक्त आणि फक्त भाजपचा वाद रोखण्यासाठी, संवैधानिक चौकट वाचवण्यासाठी आणि मतांचं विभाजन होऊन सुद्धा एका अर्थाने पुन्हा भाजपलाच फायदा होऊ शकतो अशी मतं विभाजित करणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी टाळण्यासाठी म्हणून या 22 संघटनांनी हा एक स्टँड घेतलेला आहे. काँग्रेसचे पुण्याचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज सर्वसामान्यांच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन केलंय. विशेष म्हणजे यात चौकीदाराच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलंय. पुण्याचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. हा जाहीरनामा चौकीदाराच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलाय. मोदी हे सर्वसामान्यांचे नाही तर अंबानी अदानी यांचे चौकीदार असल्याचं ते म्हणालेत. काँग्रेसने पुण्याचा जाहीरनामा समताभूमी फुलेवाडा येथे प्रकाशित केलाय. सुरक्षित पुणे, हरित पुणे, गतिमान पुणे, आनंदी पुणे यावर जाहीरनाम्यात भर देण्यात आलाय. जनतेला अपेक्षित असलेला विकास, त्यांच्या शहरासाठीची स्वप्ने, पुणे शहराच्या शाश्वत विकासाचं मॉडेल या मुद्द्यांचा जाहीरनाम्यात प्रामुख्याने समावेश करण्यात आलाय. जनतेच्या मनातील जनतेची स्वप्न पूर्ण करणारा, शहराचा सर्वांगीण विकास करणारा जाहीरनामा असल्याचं मत यावेळी मोहन जोशी यांनी व्यक्त केलंय. उपस्थित असलेले सर्व पुणेकर मतदाता आणि सहकारी मित्रांनो, माझ्या सहकाऱ्यांनी यापूर्वी या विकास नामाच्या संदर्भामध्ये सर्व भूमिका आपल्यापुढे सांगितलेली आहे. समता भूमीमध्ये आज आपण हा पुण्याच्या भवितव्याचा वेध देणारा पुणे शहर हे ज्या वेगाने वाढत चाललेलं आहे, त्या पुणे शहराचा दर्जा उंचावण्याला, विकासाला एक नवीन दिशा देणारा हे विजन डॉक्युमेंट आज मी पुणेकर मतदारांना या ठिकाणी समर्पित करीत आहे, सादर करीत आहे. आणि बांधिलकीने सांगतो की हा वचननामा म्हणजे फेकूनामा नाहीये. दिलेले वचन पूर्ण करता येईल अशाच पद्धतीचं या सर्व घटकांचा मी त्यात समावेश केलेला आहे. आणि प्रत्येक वर्षी त्या वर्षामध्ये मी या विकासनाम्याची काय काय पूर्तता केली,
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या सभांच्या माध्यमातून सध्या मोदी शाहांवर जोरदार टीका करतायत. शिवाय भाजपला मतदान करू नका असं आवाहनही त्यांच्याकडून केलं जात आहे. पुण्यातही मनसे महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील ठुमरे या वेगळ्या स्टाईलने भाजपला मतदान करू नका असा प्रचार करतायत. तेही मनसे स्टाईलने. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी आणि अभ्यासपूर्ण भाषण याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणूक न लढवता महाराष्ट्रभर प्रचार करणं हे आज जे देशावरती जे संकट आलेलं आहे दोघांचं, नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन माणसांचं या देशावरती जे आलेलं संकट आहे हे दूर होण्यासाठी म्हणून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे राज ठाकरे प्रयत्न करणार. त्याचा जर फायदा काँग्रेसला आणि एनसीपीला झाला तर झाला, आणि महाराष्ट्रामध्ये फायदा व्हायचा असेल तर तो त्यांनाच होईल. अशी चर्चा पुण्यातही मनसेची सुरू आहे. प्रेक्षकांनो त्याला कारणही तसंच आहे. त्याचं झालं असं की मनसेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे या चक्क रिक्षा चालवत भाजपला मतदान करू नका असं आवाहन नागरिकांना करतायत. पाहूया त्याची थोडीशी झलक. दादा आमची विनंती आहे आपल्याला भाजपला मतदान करू नका. लोकसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष असेल उमेदवार असेल आपापल्या परीने पक्षाचा प्रचार करतात. मात्र मनसे एक वेगळ्या स्टाईलने प्रचार करतात. आता आपल्यासोबत मनसेच्या महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे आहेत. ताई तू वेगळ्या स्टाईलने प्रचार करतेस, मनसेचा ॲक्च्युली उमेदवार सुद्धा नाही आहे, पण तू हा प्रचार कोणाच्या साईडने करतेस? आम्हाला भाजप नको आहे आणि मनसेचा उमेदवार नाही हे मागच्याच लोकसभेमध्ये माननीय राजसाहेबांनी राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. पुण्यात प्रचंड ऊन आहे पण आम्हाला जगायचं आहे आणि आम्हाला भाजप नको आहे, कारण का भाजपाने दिलेल्या भूलथाप्यावर अक्षरशः नागरिक वैतागलेले आहेत. म्हणून फक्त आठवण देण्यासाठी, म्हणून पुणेकरांना साथ घालण्यासाठी, निवेदन देण्यासाठी आम्ही मनसे परिवारासोबत आज सगळ्यांना आव्हान करतो आहे की आपल्याला जगायचं असेल तर कृपया तुम्ही भाजपला मतदान करू नका. म्हणून रिक्षा निवडलेली आहे. रिक्षा हा पुण्याचा अविभाज्य घटक आहे वाहतुकीचा, आणि त्यातनं लोकांना अपील करता येतं, लोकांना दिसतं, सांगितलेलं कळतं आणि एकत्रितपणे त्याचा प्रचाराचा जास्त अनुभव पण घेता येतो आणि आनंद पण घेता येतो. ताई तू विथ फॅमिली हा प्रचार करतेस, कुटुंबासोबत प्रचार करण्यामागचा नेमका हेतू काय? एकटं बाहेर जात असताना लक्षात घ्या, मी एकटी बाहेर पडत असते तेव्हा लोक म्हणतात की यांच्या कुटुंबाचं यांच्यासोबत आहे का नाही. आणि मोदी तर म्हणतात झोली लेके निकला हूँ. कुटुंब फार महत्त्वाचं असते, कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. हा आहे कुटुंबाचा पाठिंबा. प्रचाराला चला म्हणल्यानंतर हे बरोबर येतात आणि माझ्यासोबत भाजपला मतदान करू नका म्हणून सगळीकडे तेही निवेदन करतात. हा खूप मोठा आनंदाचा अनुभव पण आहे आणि खूप मोठा पाठिंबा पण हवा असतो. बरं, रिक्षाचीच निवड का केली? बरं, तू अनेक वाहतुकीच्या ज्या सुविधा आहेत तर त्या अनेक आहेत, म्हणजे कारसुद्धा आहे. कारमध्ये सुद्धा आपण पाहिलं की सेफ्टी असते, ऊनसुद्धा लागत नाही, पण रिक्षाचीच का निवड करण्यात आली? कारमध्ये कसं होतं, कार म्हणजे एक मध्यम वर्गांचं एक सुखसोयीचं वाहन आहे, लक्षात ठेवा. रिक्षा कसं एक सर्वसामान्य लोकांच्या मनातलं वाहन आहे. आपण हात करतो, पुण्यामध्ये रिक्षाला फार महत्त्व आहे. वाहतुकीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे रिक्षा आहे. हात केला, ओ रिक्षावाले काका थांबले, की रिक्षा थांबते. या रिक्षातनं तुम्ही रचना बघितलं तर सगळ्यांना हात करता येतं, अपील करता येतं, निवेदन करता येतं, थांबता येतं, गल्ली बोळात जाता येतं, खाऊ गल्लीत घुसता येतं, लोकांच्या मनापर्यंत थेट रिक्षा घेऊन मला जाता येतं, म्हणून रिक्षाचा पर्याय निवडला. भाजपला मतदान करू नका असं तू सर्वांना सांगतेस, आव्हान करतेस, मग कोणाला मत दिलं पाहिजे असं तुला वाटतं? भाजप सोडून ज्यांना मतदान करायचं आहे त्यांना मतदान करा, पण भाजपला मतदान करू नका. आणि माझी विनंती आहे की नोटा पण करू नका, कारण का त्या नोटाचा फायदा भाजपला होणार आहे. भाजपला कोणता फायदा होईल, भाजप जिंकून येईल असं कोणतंही कृत्य वागणूक नागरिकांनी करू नये, नाहीतर पुढच्या काळात आपल्याला मरण्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्याला जगायचं असेल तर भाजपला मतदान करू नका, माझी आपल्याला हात धरून विनंती आहे. ताई तू आता जागोजागी जातेस लोकांशी, आता मी मगाशी पाहिले की तू भेटतेस, बोलतेस की भाजपला मतदान करू नका वगैरे, तर त्यावेळेस तुला लोकांचा कसा प्रतिसाद जाणवतो?
लक्षात घ्या, लोकही वैतागलेत. एकतर नोकऱ्या नाही, नोटबंदी झाल्यानंतर व्यापार संपलेत, विद्यार्थ्यांचं शिक्षणाचा तर बोजवारा उडलेला आहे. म्हणजे कुठेच आपण सुखी नाही आहोत. आणि 60 वर्षाचाच रटाळ की त्यांनी काय केलं, त्यांनी नाही केलं म्हणून तुम्हाला दिलं होतं, तुम्ही तर त्याच्यापेक्षा घाण केलेली आहे. त्याच्यामुळं लोकांचं मत आहे की आम्हीही कंटाळलेलो आहेत आणि ते मतातनं दाखवतात. फक्त आता EVMनी पारदर्शकता झाली पाहिजे, EVMनी कमळ्यांनी मत चोरलं नाही पाहिजे, तरच आम्ही या लोकशाही आपली जिवंत राहू शकेल. आणि आम्ही दिलेल्या मताचा उमेदवार निवडून येईल ही लोकांना नक्कीच अपेक्षा आहे आणि लोकांना भाजप नकोय. आपण पाहिले की मनसे नेहमीच आंदोलन असेल किंवा काही मनसेची कोणतीही बातमी असेल तर ती नेहमी वेगळ्या स्टाईलने असते. प्रचारसुद्धा हा मनसेने वेगळ्या स्टाईलनेच केलेला आहे. आता आपल्यासोबत होत्या मनसे महिला शहर अध्यक्ष रुपाली पाटील. यांनी हा हटके रिक्षाने प्रचार केला आहे आणि त्यांनी भाजपला मतं न देण्याचं आवाहनसुद्धा केलं आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रिस्पॉन्सिबिलिटी हा भारतातील व्यवस्थापित क्लायमेट फंड आणि भारतीय NBFC इलेक्ट्रॉनिक्स फायनान्स लिमिटेड या दोन कंपन्यांनी भारतात प्रथमच ग्रीन मसाला ब्रँड सादर करण्यासाठी भागीदारी केली आहे. EFL तर्फे रुपयाधारी सिनियर सिक्युअर्ड ब्रँड सादर करण्यासाठी आलं असून त्याचं मूल्य 10 दशलक्ष USD इतकं आहे. कार्बन पोर्टफोलिओ सक्षम करण्यासाठी EFL च्या परिचलनात वाढ करण्यासाठी हे फंड तयार करण्यात आले. द ग्रुप मॅन्युफॅक्चरिंग जर्नी स्टार्टेड विथ CNC वायर कट अँड EDM मशीन्स मॅन्युफॅक्चरिंग अँड दॅट वॉज व्हेरी लॉंग बॅक. प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण करणाऱ्या 66 सदाशिव या चित्रपटाचा पोस्टर टीजर आणि म्युझिक लॉन्च सोहळा पार पडलाय. सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे शहर वादविवादासाठी प्रसिद्ध आहे. याच पुण्यात 66वी कला अर्थात शास्त्रशुद्ध वाद घालण्याच्या शिकवणीभोवती 66 सदाशिवची कथा असल्याचं या टीझरमधून पाहायला मिळतंय. या चित्रपटात मोहन जोशी, वंदना गुप्ते, प्रवीण तरडे, योगेश देशपांडे, अपूर्वा मोडक, प्रणव रावराणे, विशाखा सुभेदार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कधीच आमच्या हातात येत नाही कुठलाच सिनेमा करताना. बाउंड स्क्रिप्ट वगैरे म्हणजे विसराच. कधी कधी असं असतं की इथे आल्यावर चला आता हे आता सीन लिहूया आणि आता पूर्ण करूया. असं पण खूप जणांबरोबर काम केलं आहे. पण धीर गंभीर आवाजात कॉमेडी सिनेमाचं नॅरेशन मी पाहिल्यांदा. तो इतका गंभीर आवाजात म्हणजे त्याचा आवाजच तसा आहे, पर्सनॅलिटी तशीच आहे. आणि एकूण गंभीर वातावरण स्टेज तिथे ठेवायचा प्रयत्न करत होता. मी आता फारच रुल झुकारणारी असल्यामुळे माझ्यापर्यंत मी सगळं वातावरण हस्त खेळत ठेवत होते. पण खरंच पहिल्यांदा मी एवढ्या धीर गंभीर आवाजात विनोद ऐकत होते आणि ते त्याच्या संवादामध्ये पण ती गंमत आहे. सहज सोप्या भाषेत लिहिले पण सोपी नाही आहे, ती पुणेरी आहे, त्यामुळे ती पुणेकरांना बरोबर कळेल असे वाटते. बरेचसे शब्द म्हणजे मौन पुण्याचा असून सुद्धा त्यांच्या लक्षात येत नव्हतं की हा कुठला बाबा, मी इथे पुण्यात आहे पण मी मला कसं आहे जाणवलं नाही कधी की हा शब्द प्रयोग असं विलक्षण मराठी शब्द तुम्हाला ऐकायला मिळते. आणि तो उत्तम मराठी बोलतो लिहितो हे सुद्धा हल्ली नसतं. सगळं इंग्लिशमध्ये लिहिलेलं स्क्रिप्ट सुद्धा येतं बऱ्याच वेळा आणि कम्प्युटरवरती लिहिलेलं असतं. पण एकूणच वातावरण खूप छान होतं. आमचा रेड्डीला आज मी खूप मिस करते, कॅमेरामॅन आमचा. आणि इतकं फटाफट DOP जे आहे डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, इतकं फटाफट वेळ न घालवता कुठेही. म्हणून ते 30 दिवसाचं स्केड्यूल 24 दिवसात झालं ते त्यांच्यामुळे झालं बरंच. आणि ठरलेली बरोबर सगळी टीम जी होती, कॉस्च्युम्स इतके उत्कृष्ट कॉस्च्युम्स मी पहिल्यांदा आयुष्यात सिनेमात घातले. पुण्याच्या मंचरमध्ये गारांचा पाऊस झालाय. पुणे जिल्ह्यात सलग 3रा दिवशी अवकाळी पाऊस आणि झोडपल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय.
पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समस्या वाढवल्या आहेत. मावळ आणि शिरूर परिसरात अवकाळी पावसाळ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गेल्या 2 दिवसात अवकाळी पावसाने मावळ तालुक्याला झोडपून काढलंय. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या गाराही पडल्यात. यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. पवना धरण परिसरात दारुबे सळुबे गाहुणजेऊ भागात शेतीचं मोठं नुकसान झालंय अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी गव्हाची कापणी आणि कांदा कापला अशा शेतकऱ्यांना हे नुकसान झेलावं लागतंय. काही ठिकाणी आंबे गळून पडतील. अद्याप किती नुकसान झालं याची अधिकृत माहिती कृषी अधिकाऱ्यांकडे सध्या प्राप्त नाही. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर सुबोधकुमार जयस्वाल हे प्रथमच मंगळवारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला त्यांनी भेट दिली आहे आणि तिथला आढावा घेतला आहे. आयुक्तालयात जाणवणारी मनुष्यबळाची कमतरता, वाहने, इतर साधनसामुग्री यावर त्यांनी चर्चा केली आहे. पुणे पोलीस आणि ग्रामीण पोलीस यांच्यातील काही भाग वगळून स्वतंत्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मंजूर करण्यात आलं आहे. 15 ऑगस्ट 2018 रोजी आयुक्तालयाचा कारभार पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी सुरू केला आहे. अपुरं मनुष्यबळ, इमारत, वाहनांची समस्या, पोलीस साधनसामुग्री अशातच आयुक्तालय सुरू आहे. मात्र काही खासगी कंपन्यांनी वाहने दिल्याने थोडीशी वाहनांची समस्या दूर झाली आहे. महापालिकेने पोलीस आयुक्तालय, मुख्यालय आणि अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जागा दिल्याने त्यांचीही सध्यापुरता प्रश्न मार्गी लागलाय. मात्र मनुष्यबळ आणि इतर साधनसामुग्री हा प्रश्न आजही जैसे तेच आहे. यावर निवडणुकीनंतर मार्ग निघेल असं आश्वासन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी यावेळी दिले. आयुक्तालयाला भेट देऊन पोलीस कमिशनर श्री पद्मनाभन यांच्याशी विस्तार मध्ये चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमध्ये जे काही ॲसेट्स इन टर्म्स ऑफ मॅनपॉवर किंवा इतर साधसामग्री ज्याची कोणत्याही पोलीस आयुक्ताला गरज आहे त्यांची जे काही रिक्वायरमेंट्स आहे डी जी ऑफिसकडून आम्ही त्यांना लवकर ते सगळे त्यांना पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहे. अँड माझी खात्री आहे की त्याच्यामध्ये आम्हाला काही अडचणी येणार नाही. जे काही अडीअडचणी येतील त्याच्या तोंड देण्यासाठी आम्ही सक्षम आहात आणि त्याबद्दल सिस्टमॅटिक रीतीने कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्र पोलीसचे जे काही अधिकारी आणि कर्मचारी आहे कोणताही इन्व्हेस्टिगेशन असो दे विल गो स्ट्रिक्टली बाय द लेटर ऑफ द लॉ. अँड माझी खात्री आहे त्या जे काही केसेस आहे जे पुणे पोलीस इन्व्हेस्टिगेट करत आहे त्याच्यामध्ये डिव्हिएशन फॉर लॉच्या काही आम्हाला दिसून येत नाही. राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. त्यामुळे लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर आणि अन्य परिसरात जागोजागी वाहनांची तपासणी केली जाते. शिरूर लोकसभा मतदारसंघात पुणे नगर रोडवर जुना टोलनाक्यावर निवडणूक आयोगाच्या पथक क्रमांक 10 आणि लोणीकंद पोलीस यांच्याकडून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते. विशेष म्हणजे या पथकाकडून वाहन चालकांना आणि प्रवाशांना मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. ज्यांच्या भाषणाने त्यांच्या स्वतःच्या उमेदवारांनाही मत मिळत नाही आणि ज्यांच्या झंझावत्या भाषणानंतर त्यांच्या पक्षाला उमेदवारसुद्धा मिळाला नाही त्यांना आम्ही गांभीर्याने का घेऊ अशी टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी राज ठाकरेंवर केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण नागरिक मनोरंजन म्हणून ऐकतात आणि आम्ही त्यांना गांभीर्यानेसुद्धा घेत नाही कारण ज्यांच्या भाषणाने स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारालासुद्धा मत मिळत नाही त्यांच्या भाषणाने काय फरक पडणार अशी टीका माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. असं आहे की ज्यांच्या भाषणाने त्यांच्या स्वतःच्या उमेदवाराला मतं मिळाली नाही आणि ज्यांच्या भाषणांच्या नंतर झंझावाती भाषणांच्या नंतर त्यांच्या पक्षाला उमेदवार सुद्धा मिळाले नाही त्यांच्या भाषणांबद्दल कशासाठी काय भूमिका घ्यावी. लोक एक मनोरंजनाचा एक कार्यक्रम म्हणून बघतात त्यांचं मनोरंजन चाललंय. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या विरोधात पुण्यात खटला दाखल. 22 संघटनांनी काँग्रेस आणि महाआघाडीला दर्शवला पाठिंबा. सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषदेत माहिती. काँग्रेसचे पुण्याचे उमेदवार मोहन जोशी यांनी सर्वसामान्यांच्या हस्ते केलं जाहीरनाम्याचं प्रकाशन. आणि पुण्यात मनसेचा अनोखा प्रचार. वेगळ्या स्टाईलने भाजपला मतदान करू नका असा प्रचार मनसेकडून सुरू. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.